विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेवरून संघर्ष निर्माण झालाय. परीक्षांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नसताना केलेल्या हस्तक्षेपाबाबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांना समज द्यावी असे राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे सांगितलंय. याबाबत काय म्हणाले होते उदय सामंत पाहूयात. आणि म्हणून जे UGC ला मी पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्ट असं मी नमूद केलेलं आहे की किमान महाराष्ट्रातल्या 8 ते 10 लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्य परिस्थितीची चर्चा करता किंवा त्या आरोग्य परिस्थितीचा विचार करता विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य याचा विचार करून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा न घेता त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ग्रेड प्रदान करणे या पर्यायाला UGC ने मान्यता द्यावी व तशा मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्या अशा पद्धतीचं खात्याचं पत्र खात्याचा मंत्री म्हणून खात्याचा प्रमुख म्हणून मी आज UGC ला लिहिलेलं आहे. ते UGC ला पत्र पोहोचलेलं आहे. UGC च्या चेअरमनच्या नावाने ते पत्र आहे. उपाध्यक्षांच्या नावाने पत्र आहे. मेल पोहोचलेल्याच्या रिसीट देखील माझ्याकडे आहेत. UGC चा निर्णय जर आमच्यापर्यंत पोहोचला नाही तर येत्या 2 दिवसांमध्ये माननीय आदित्य ठाकरे साहेब उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मी स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता आणि आमच्या डिपार्टमेंटचे सचिव विजय सौरभ या सगळ्या लोकांची एक बैठक होईल. त्यानंतर काही कुलगुरूंशी देखील चर्चा केली जाईल आणि UGC च्या गाईडलाईन प्रमाणे ग्रेडिएशनची पद्धत स्वीकारून पुढे काय करायचं याचा निर्णय येत्या 2 दिवसांमध्ये घेतला जाईल. परंतु महाराष्ट्र शासनानं अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोविडच्या प्रादुर्भावामुळे आम्ही कंडक्ट करू शकत नाही अशा पद्धतीचं आज पत्र हे UGC ला पाठवलेलं आहे. हे देखील मला विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. विद्यापीठाच्या फक्त अंतिम वर्षाच्याच परीक्षा घेण्याचा पर्याय विद्यापीठ अनुदान आयोगाने दिल्यानंतर राज्यातील कुलगुरू आणि अधिकाऱ्यांच्या समितीनेही अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा आयोगाचा निर्णय कायम ठेवला. त्यानुसार विद्यापीठांनी जुलैमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची तयारीही सुरू केली. मात्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी भूमिका घेतली. त्या अनुषंगाने आयोगाला पत्र लिहिले आणि आयोगाचा निर्णय न आल्यास राज्याच्या स्तरावर निर्णय घेण्यात येईल असेही जाहीर केले. याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. राज्याचे राज्यपाल आणि सर्व विद्यापीठाचे कुलपती या नात्याने भगतसिंह कोश्यारी या भूमिकेवर चांगलेच भडकले आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही सविस्तर पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अधिक वेळ न घालवता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतचा प्रश्न सोडवावा. परीक्षा न घेणे हा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि विद्यापीठ कायद्याचा भंग आहे असे पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा आणि त्यांना पदवी देण्याचा अधिकार विद्यापीठांना आहे. परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पदव्या देणे हे अनैतिक आहे. विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण नोकरीच्या संधी यावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असेही या पत्रात नमूद करण्यात आलंय. आता या प्रकरणी मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.